आता आपण थोडं चढलोय वरती, पण आता पुढचा जो प्रवास असणार तो एकदम घनदाट जंगल दिसतंय चारही साईडला, आणि ही समाधी दिसेल. आणि ही समाधी दिसली की तुम्ही समजून जा की तुम्ही अक्युरेट रोडवर आहात जंगलात फिरताना, कारण कुठल्याही प्राण्याचा अटॅक होऊ शकतो, सरपटणारे अनेक प्राणी असतात. तरी हे सगळ्या तुम्ही काळजी घेऊन जायचंय. जंगल फिरती करत असताना भडक कलरचे कपडे कुठलेच वापरायचे नाहीत, हा नियम आहे. तुम्ही बघू शकता हे आहेत गव्यांचे पायांचे शिक्के आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ह्याच्यावरून आपण समजू शकतो की इथे गवे किती प्रमाणात आहेत. कारण मित्रांनो भीती वाटण्याचं बघितलंय, भीती वाटण्याचं कारण आहे कारण मित्रांनो काटा बघू शकता. म्हणून तर ट्रेकिंगला येताना शूज इम्पॉर्टंट आहेत, त्याचं कारण हे आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज देखील आलो आहोत आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी. तुम्ही मित्रांनो जर माझं युट्यूब चॅनल चेक केलं असेल पूर्णपणे नीट, तर तुम्हाला लक्षात येईल की मित्रांनो मी जे किल्ले आहेत ते सर्व अपरिचित किल्ले आहेत, ते करण्याचा मित्रांनो मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपण आलो आहोत किल्ले महिमंडनगड ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी. तर मित्रांनो हा जो किल्ला आहे तो मुळात पडतो सातारा जिल्ह्यामध्ये, पण तिथे जाण्यासाठी मित्रांनो आपला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या गावातून रस्ता आहे. तर त्या रस्त्याने मित्रांनो आता आपण आलेलो आहोत, आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल हा सुळका दिसतोय, हा सुळकाच आहे मित्रांनो महिमंडनगड. आणि ह्या रुंडी जर तुम्ही आलात आणि माझ्या पाठी गेलात तर पहिली चेकपोस्ट लागतो, त्या चेकपोस्टवर मित्रांनो आपली एंट्री केली जाते. तर तिथे आपण आता एंट्री करूया आणि पुढचा जो काय किल्ला आहे तो फिरण्यास जाऊया. चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत किल्ले महिमंडनगडला, आणि जसं की आपण एंट्री कराल तसं पहिल्यांदाच आपल्याला इथे चौकी दिसून येईल. मित्रांनो हा चेकपोस्ट आहे आणि इथे आपली नोंद केली जाते. तसंच जर आपले दादा आहेत सेफ्टी ऑफिसर इथले, तर त्यांच्याकडून ऐकून घेऊया की इथले जे काही नियम आहेत ते कशा प्रकारे आहेत ते आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. आता इथं महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही जंगल फिरतीसाठी जाताय बरोबर, तर जंगलातल्या कुठल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही. इथली कुठल्याही प्रकारचं एखादं लाकूड असेल किंवा एखादं जनावराचा अंश दिसेल किंवा साळींदराचे पिस वगैरे बाकीच्या गोष्टी असतात किंवा लांडोर मोर ह्या इतर बाकी प्राण्यांची कुठल्याही प्राण्याची कुठलाही अवयव किंवा कुठली अंशेष जो काय असेल तो उचलून न्यायचा नाही इथलं, हा महत्वाचा पॉईंट आहे. आणि दुसरं आपण केअरफुली जायचंय जंगलात फिरताना, कारण कुठल्याही प्राण्याचा अटॅक होऊ शकतो, सरपटणारे अनेक प्राणी असतात. तर हे सगळ्या तुम्ही काळजी घेऊन जायचंय. जंगल फिरती करत असताना भडक कलरचे कपडे कुठलेच वापरायचे नाहीत, हा नियम आहे. कारण आपण जंगलात फक्त प्राणीच बघायला जातो असा विषय नाही, जंगलातली जैवविविधता आणखी काही भरपूर अशा गोष्टी घेण्यासारख्या बघण्यासारख्या. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला जो प्राणवायू मिळतो ऑक्सिजन तो जंगलात अनेक औषधी वनस्पती असल्यामुळं चांगल्या प्रमाणात आणि चांगला मिळतो. तर त्याचा आपण आनंद घ्या की त्या आनंदात काही व्यत्यय येणार नाही किंवा कुठल्या प्राण्याला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. कुणाला कुठला प्राणी जर दिसला तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, हा महत्वाचा विषय. कारण प्राणी स्वतःहून कुणावर कधी हल्ला करणार नाही, पण आपण दिवसला एखाद्याला की आपल्याला जसा त्रास एखाद्याने दिला तर आपण ज्याप्रमाणे हल्ला वगैरे करतो बरोबर, तर तशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे काळजी घेतली पाहिजे. त्या दुसरा विषय म्हणजे ड्रोन किंवा हे बाकीचे जे कॅमेरे आहेत त्याचा तुम्ही वापर करायचा नाही. आणि तो करायचा असेल तर तुम्ही रितसर परमिशन घेऊन डिपार्टमेंटकडनं करू शकता. ठीक आहे, एवढी काळजी घ्या. आणि तुम्ही आपल्याला इकडे बघण्यासारखी कुठली कुठली ठिकाण आहेत म्हणजे इकडे बघण्या. तर मित्रांनो तुम्ही आता ऐकलं असेलच मित्रांनो इथं आल्यावर कोणती प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे आता आपण त्यांनी सांगितलं आपल्याला या माहितीद्वारे. तर आता आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली किल्ला बघायला निघूया. वनखात्याची चौकी पार करून पुढे कच्च्या रस्त्याने दोन वळणे पार करून साधारण 500 फूट खाली गेल्यावर रस्त्याच्या उजवीकडे वर चढणारी पायवाट आहे. आता आपण चौकीची कडून सरळ सरळ चालत आलो की तुम्हाला हा पिवळ्या कलरचा बोर्ड दिसेल. हा जो पिवळ्या कलरचा बोर्ड आहे हे आपली निशाणी आहे मित्रांनो आतमध्ये जायचं असेल तर किल्ल्याकडे. आणि इथून बरोबर तुम्ही थोडं म्हणजे 50 मीटर वर चालत गेलात ना तर तिथून एक राईट टर्न आहे म्हणजे वाट दिसते सरळ सरळ. तिथून असं तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्ही मित्रांनो आता फॉरेस्टवाल्यांनी आता वाट साफ वगैरे चांगल्या पद्धतीने केलेली आहे, सो तुम्ही डायरेक्टली असं वर चालत चालत जाऊ शकता गडाकडे सरळवरती. याच वाटेने आपण सरळ चालत आल्याने 10 मिनिटात खालील सपाटीवर असलेल्या एका समाधीजवळ येतो. मित्रांनो आता आपण ह्या वाट्याने चालत आलोय सरळ सरळ, आणि असं चालत आलो तुम्हाला ही समाधी दिसेल. आणि ही समाधी दिसली की तुम्ही समजून जा की तुम्ही अक्युरेट रोडवर आहात. आणि बरोबर समाधी दिसली की समाधीच्या बरोबर
माझ्या उजव्या हाताला तुम्हाला हा वरती उंच सुळका दिसेल, तर तुम्ही ह्या दिशेने सरळ चालत जा, कारण इथे मित्रांनो हे सांगतोय कारण इथे रस्ता चुकण्याचे चान्सेस भरपूर आहेत। तर चला आता बघूया पुढे पुढे, कारण उशीर झालाय, पटपट जाऊया। वन खात्याने गडावर गवा अथवा अस्वल असण्याची शक्यता वर्तवून सावधानपणे फिरण्याचा सल्ला दिला। आता आपण थोडं चढलोय वरती, पण आता पुढचा जो प्रवास असणार तो एकदम घनदाट जंगल दिसते चारही साईडला, आणि अशा वेळेला मित्रांनो आपले लक्ष चारही साईडला असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे काही वन्यजीव असतात ते कुठूनही अटॅक करू शकतात। सो आपलं लक्ष चारही साईडला असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मित्रांनो भीती वाटण्याचं कारण आहे, कारण ते मागाशी आम्हाला चेकपोस्टवर म्हटले की इथं गव्यांचं प्रमाण जास्त आहे। सो शांतपणे तुम्ही जा, आरडाओरड करू नका। जंगलातून जाणारी ही वाट पुढे कारवीच्या रानात बाहेर पडते व समोरच गडाच्या जोड शिखरांमध्ये असलेली खिंड देखील आपल्याला नजरेस पडते। तुम्ही बघू शकता मित्रांनो तसं काही चुकण्याचे चान्सेस वगैरे काही आम्हाला वाटत नाहीत, जसं आम्हाला वाटलेलं पहिल्यांदा चुकू असं, कारण जे फॉरेस्टवाले आहेत त्यांनी प्रॉपर अशी जागा साफ वगैरे करून ठेवलेली आहे। पण तरी पण तुम्ही इथे येताना जरा व्यवस्थित नीट लक्ष द्या, काय काय ठिकाणी थोडं वाटतंय की बाबा आपण इथे चुकू, पण तुम्ही जरा थोड्या आजूबाजूला बघा नीट, तुम्हाला लक्ष देईल पटकन नक्की कोणती वाट गडाकडे चालली ती। याच वाटेने खिंडीकडे जाताना काही ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या देखील दिसतात, पायथ्यापासून इथपर्यंत येण्यास अर्धा तास पुरेसा होतो। पण निम्म्यापेक्षा जास्त गड चढून आलेलो आहोत, अर्ध्या टप्प्यावर आता आलोय, आणि आपला मित्र प्रतीक वारे ट्रेकर, तर त्याचा एक्सपिरियन्स आहे की अजून आपल्याला किती चढायचे तरी पण गड, काय सांगशील? आपण आता बघितलं किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे, आणि आता जो एक पाच मिनिटं पण नाही लागणार आपल्याला वरती जायला गाड्यावर, आज भरपूर दिवसांनी असं ट्रेकिंगसाठी आलेल्यामुळे एकदम भारी वाटतंय। तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता ह्या आता किल्ल्याच्या पायऱ्या आहेत, थोड्याफार प्रमाणात म्हणजे त्यांचे अवशेष आपल्याला आहेत ते नष्ट झालेले दिसून येत आहेत, आणि तिकडे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही तर बघू शकता किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते, पण जास्त प्रमाणात असे मित्रांनो अवशेष दिसत नाही तिथे, थोडेफार नष्ट झालेत। जे काय दिसतंय ते मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय, आणि इकडे बघाल तर पायऱ्यांचे अवशेष देखील आपल्याला दिसत आहेत किल्ल्याच्या, या पायऱ्या आहेत मित्रांनो बरोबर आपली मंडळी वरती गेलेत, तर असे मित्रांनो थोडेफार इथे अवशेष आपल्याला दिसून येत आहेत, जास्त प्रमाणात असे नाही आहेत। तर आपले एक ट्रेकर मित्र अक्षय वारे, अक्षय वारे काय झालंय आपल्या चपलीला? चपलेमध्ये गेला काटा। तुम्ही बघा मित्रांनो काटा बघू शकता, म्हणून तर ट्रेकिंगला येताना शूज इम्पॉर्टंट आहेत, त्याचं कारण हे आहे। गडावर काही प्रमाणात सपाटी असून गडाचे काही अवशेष केवळ डाव्या बाजूस असल्याने सर्वप्रथम त्या बाजूला चढाई करायची व तिथूनच पुढे आपल्याला कातळात कोरलेली पाण्याची टाकी देखील पाहायला मिळतात। मोस्टली 1 ते 1.5 तासानंतर आपण आता किल्ल्यावर आलेलो आहोत, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे, थोडाच पुढे गेलात ना मित्रांनो तर आपल्याला तिथे जायचं पाठीमागे मंदिर वगैरे दिसून येईल मित्रांनो, तर पुढे जाऊया पटपट आणि मंदिरचं वगैरे दर्शन घेऊया मित्रांनो, आणि ह्या किल्ल्यावर पाण्याच्या टाके आहेत तर त्या देखील आता आपण एक्सप्लोर करूया। माझ्यासोबत माझा मित्र आला आहे तेजू, तर काय सांगशील? एक्सपिरियन्स खूप छान होता, मी विनायकसोबत 4-5 ट्रेक जवळजवळ केलेत, हा एक अनुभव खूप छान आहे, आणि सह्याद्री असे या आणि शांत खूप वातावरण असतं सह्याद्री, बरीच ट्रेक करा पण हा सह्याद्री जाण्याचा एक अनुभव वेगळाच असतो। तुम्ही बघितलात आपल्या तेजूचा एक्सपिरियन्स, कंटिन्यू आपल्यासोबत येतो, पण मित्रांनो ओळख अशी झाली नव्हती चॅनलवर, तर आज त्याची ओळख देखील केलेली आहे, एक उत्तम ट्रेकर आहे, आणि आता पाण्याचा तळ तुम्हाला दाखवतो। या भागात कातळात कोरलेल्या लहान मोठ्या पाण्याच्या टाक्यांचा समूह असून बहुतांश टाके आपल्याला गाळाने भरलेल्या दिसून येतात।
यातील एका डाक्यावर शिवपूजा करणाऱ्या व्यक्तीचे शिल्प कोरले असून एका बाजूस आपल्याला चामरधारी तर दुसऱ्या बाजूस सेवक कोरलेला दिसून येतो। तर इथलं मित्रांनो खास वैशिष्ट्य म्हणजे सांगायला गेलं तर हे जे मित्रांनो सगळ्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाटांद्वारे एकमेकाला जोडले गेलेले आहेत। मी बघू शकता, मी बघा अशा प्रकारे मित्रांनो एकमेकांना जॉईंट आहेत, बघा बघू शकता। तर मित्रांनो अशी ही रचना ह्या किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळाले आणि हे काहीतरी वेगळं पण ह्या किल्ल्यावर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि हे बघून खूप छान वाटते। तर बघूया अजून नवीन नवीन आपल्याला काय काय पाहायला मिळते। ते पुढील भागात छप्पर उडालेले मंदिर असून या मंदिरात घोड्यावर बसलेली काळ्यापाषाणातील भैरव मूर्ती व पितळी मुखवटा असलेली भवानी मातेची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। आता आपण आहोत किल्ले महिमंडन गडावर आणि आता आपण थोड्या वेळापूर्वीच भैरीबावरी देवीचं मंदिराचं दर्शन घेऊन बरोबर त्या मंदिराच्या पाठ्यामागे मित्रांनो हे जे दृश्य दिसत आहे ते आहे बॅकवॉटर। आणि आता जे आपण जे मगाशी किल्ला चढायला सुरुवात केला तिथे आपल्याला मित्रांनो जी चेकपोस्ट भेटली त्या चेकपोस्टवरती आपल्याला दादा होते फॉरेस्ट ऑफिसर, त्यांनी असं सांगितलं की मित्रांनो ह्या बॅकवॉटरच्या इथे कॅम्पिंग देखील केली जाते आणि ह्या मित्रांनो नदीपात्रातून आपण वासोटा किल्ल्यावर देखील जाऊ शकतो बोटीद्वारे। आणि जर कोणाला जर तिथे कॅम्पिंग करायची असेल तर मित्रांनो ते जे दादा आहेत त्यांच्या मित्रांनो सहकार्यातून तुम्ही इथे कॅम्पिंग वगैरे करू शकता, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गजपती गोपती अधिपती सुवर्ण रत्न श्रीपती जयार अलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर बसले कुलदीप राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। खूप छान प्रकारे मित्रांनो आता शिवगर्जना दिलेली आहे आपल्या मित्रांनी आणि मित्रांनो ही जी शिवगर्जना आहे ना ज्या ज्या वेळेला ऐकली जाते त्या त्या वेळेला मित्रांनो एक अंगात वेगळीच एनर्जी आपल्या निर्माण होते आणि जो काय दम लागलेला असतो जो काय कंटाळा आलेला असतो मित्रांनो एवढा सगळा ट्रेक करून तो सर्व काही निघून जातो मित्रांनो, एवढी ताकद आहे महाराजांच्या या गर्जनेमध्ये। तर खूप छान वाटलं मित्रांनो। महिमंडनगड हा दक्षिणोत्तर पसरलेला असून गडमाता हा समुद्र सपाटीपासून 2790 फूट उंचीवर साधारणपणे 6 एकरात सामावला आहे। तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की आता आपण आहोत महिमंडनगड गडावर आणि गडाचा मित्रांनो एक पार्ट जो आता आपण बघितला म्हणजे पाण्याच्या टाक्या म्हणा किंवा भैरी भवानी देवीचं मंदिर म्हणा हा जो मित्रांनो एक परिसर आहे तो आता आपण एक्सप्लोअर केलेलाच आहे, पण त्याचबरोबर मित्रांनो जो काही समोरचा एक तुम्हाला शुल्क दिसत असेल त्यासाठी तो बघा तर तो देखील त्यालाच अटॅच आहे ह्या गडाला। तर आता आपण तिथून थोडंफार पुढे चालत जाऊया आणि बघूया तिकडे काय आपल्याला नवीन पाहायला मिळतंय ते, कारण मित्रांनो आता आपण खूप दिवसानंतर अशा अपरिचित गडांना भेट दिलेली आहे तर इथल्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या आता आपण एक्सप्लोअर करूया। तुम्ही बघू शकता हे आहेत गव्यांचे पायांचे शिक्के आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच्यावरून आपण समजू शकतो की इथे गवे किती प्रमाणात आहेत ते। हे बघा सर्वत्र आपल्याला पुढे तसे दिसतील, पायांचे ठसे आपल्याला दिसून येतील। आता मी त्या ठिकाणी आपण चाललेलो आणि तिकडे जात असताना मित्रांनो ही मधी वाट आहे त्या ठिकाणी आपल्याला असे भरपूर प्रमाणात गव्यांचे पायांचे ठसे दिसून आलेत, तर खूप रिस्की आहे मित्रांनो हे। म्हणजे आपण त्या साईडला त्या डोंगरावर होतो तिकडचे काही अवशेष आपण पाहिले आणि आता आपण इकडच्या डोंगरावर आलोय तर खास असं काय मित्रांनो पाहायला मिळत नाही, फक्त झाडं वगैरे आहेत। आणि इथनं तसं बघायला गेलात तर आपण ज्या ठिकाणावरून आलो म्हणजे खाली मी मगाशी इंट्रो दिला तुम्हाला तिथून म्हणजे तिथे जे मगाशी चेकपोस्ट लागलं ते मित्रांनो इथून सबशेल भाग दिसतो इथं पूर्णपणे। आणि तिकडे बघायला जाऊ तर पूर्णपणे डोंगर असे दिव्यामध्ये बसलेले आपल्याला दिसत आहेत, पण मित्रांनो वासोटा नागेश्वरी ही पूर्णपणे लाईन आहे मित्रांनो डोंगररांग त्या भागामध्ये आहे, पण आता धुकं जास्त आहे त्यामुळे काही दिसत नाही। गडावरून रघुवीर घाट वासोटा किल्ला सखदेव पर्वत व दूरवर पसरलेले जावळीच्या खोऱ्यातील जंगल नजरेस पडते। गडावरील खामटाके पाता हा किल्ला शिवकाळापूर्वी अस्तित्वात असावा
शिवकाळात व नंतरही या किल्ल्याचे फारसे उल्लेख येत नाही, पण गडाचा आकार पाहता याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा। मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा आपला आजचा दिवस आहे तो स्पेंड केलेला आहे, आणि हा जो किल्ला आहे, किल्ले महिमंडनगड, तो मित्रांनो एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ज्या काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्या तुम्हाला लवकरात लवकर कळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि एका ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।